नमस्कार। स्वयं अध्ययन हा या घडीचा अत्यंत ज्वलंत असा प्रश्न आहे, असा विषय आहे। आणि या विषयावरच बोलण्यासाठी मला सरस्वती विद्यालय कोरेगाव मधून खास आग्रहाचं असं निमंत्रण करण्यात आलेलं आहे। प्रथमतः मी संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री भातखंडे सर यांचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी या मौलिक अशा विषयाला हात घातलेला आहे। खरं तर या विद्यालयाचा मी अत्यंत आभारी आहे, कारण शिक्षक, पालक, विद्यार्थी, मुख्याध्यापक या सर्वांना एकत्रित आणून हा या विषयावर विचार करण्याकरता आज सर्वांना एकत्रित केलेला आहे। स्वयं अध्ययन हे आत्ताच्या काळात, सध्याच्या काळात अत्यंत गरजेचं बनलेलं आहे। स्वयं शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं बनलेलं आहे। असं म्हटलं जातं की टीचर कॅन ओपन द डोअर, शिक्षक आपल्यासाठी ज्ञानाचे, अनुभवाचे, माहितीचे असे दरवाजे उघडे करू शकतात। कितीही असे दरवाजे उघडले तरी शेवटी या दरवाजातून प्रवेश जो घ्यायचा आहे तो प्रवेश हा प्रत्येक विद्यार्थ्याला घ्यायचा आहे। म्हणजेच जोपर्यंत विद्यार्थी कार्यरत होत नाहीत तोपर्यंत काही घडणं शक्य नाही, तोपर्यंत अध्ययन होणं शक्य नाही। स्वामी विवेकानंदांनी विचार आपला मांडला की उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका। प्रत्येकाने उद्दिष्ट ठरवून ते उद्दिष्ट प्राप्त होण्यासाठी अविरत सतत अशी मेहनत घेतली पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याला जे पाहिजे ते साध्य होत नाही, सफर संपूर्ण होत नाही, तोपर्यंत सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे हे नक्की। तसंच गांधीजींचा विचारसुद्धा बघा किती महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे। द फ्युचर डिपेंड्स ऑन व्हॉट यू डू टुडे। आज जे आपण काही करता आहात, करणार आहात, त्याच्यावरती उद्याचं भविष्य काल अवलंबून आहे। आज जर आपण झोपेत घालवली, काहीच केलं नाही, तर मग मात्र आपलं भविष्य हे उज्ज्वल होणार नाही, उलट ते आणखीन विवंचनेत, अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। आणि म्हणूनच प्रत्येकाने जागरूक व्हायला पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे आणि अविरत असे कष्ट करण्याच्या मागं लागलं पाहिजे, कारण त्यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे। एवढंच नाही तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारसुद्धा या दृष्टीने अत्यंत मोलाचा आहे, महत्त्वाचा आहे। इफ यू बिलीव इन लिव्हिंग रिस्पेक्टेबल लाईफ, एक चांगलं असं आयुष्य, सन्मानाचं असं आयुष्य आपल्याला जगायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ हेल्प, स्वतःची मदत आपण स्वतःच केली पाहिजे। आपल्याला दुसरं कोणी मदतीला येणार नाही आहे, आपली मदत ही आपणच केली पाहिजे। आणि म्हणून स्वावलंबी बनण्याचं महत्त्व हे अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय मोलाचं आहे। इन ऑर्डर टू सक्सीड वी मस्ट फर्स्ट बिलीव दॅट वी कॅन। आपल्या स्वतःवरती विश्वास पूर्ण पाहिजे की होय, मी हे करू शकणार, होय हे मला जमणार, होय हे मला येणार। हा दृढ निश्चय जर आपल्या मनाशी आपण बाळगला असेल तर आपण कोणतेही कार्य करत असाल त्यात आपल्याला सक्सेस मिळाल्याशिवाय, विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही। यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन लाईफ। आपलं स्वतःचं जीवन कसं घडवायचं, कसं बनवायचं हे आपल्या हातात आहे। आणि म्हणून हे सर्व सुविचार आपणच खरं तर आपल्या जीवनाला आकार देणारे असतो, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो। हे सर्व सुविचार आपल्याला काय सांगतात, काय सूचित करतात, ते एकच आणि महत्त्वाचं म्हणजे, मोलाचं म्हणजे की सर्वांनी स्वावलंबी बनलं पाहिजे, स्वतःसाठी प्रयत्न केला पाहिजे। आणि शिक्षणातसुद्धा जोपर्यंत आपण काही प्रयत्न करत नाही, जोपर्यंत अध्ययन करणारा विद्यार्थी स्वतःहून काही करत नाही, तोपर्यंत तो शिकू शकत नाही। आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला जगभर पाहायला मिळतील। मग जेव्हा आपण असं बोलतो आहोत, या स्वशिक्षणाच्या विषयी बोलतो आहोत,
तेव्हा प्रथमतः आपण समजून घेतलं पाहिजे की समस्या काय आहे, ही समस्या प्रश्न अडचण काय आहे. असं सांगितलं जातं की शाळा बंद आहे पण शिक्षण चालू आहे. आता खरं तर हे दोन गोष्टी विरोधात आहेत, आयरॉनिकल आहे. एका बाजूला म्हणतो आपण शाळा बंद, म्हणजे ज्या ठिकाणी शिकण्यासाठी आपल्याला जावं लागतं त्याला पर्याय नाही असं आपण म्हणतो, आणि तिथंच ते बंद आहे, तिथं मुलं येऊ शकत नाही आहेत, वर्ग बंद आहेत आणि शिक्षण मात्र चालू. तर हे विरोधात्मक आहे, तरी पण ते अलीकडच्या काळात सत्य पण आहे आणि ते घडू पण लागलेलं आहे. आणि त्याचा एक पर्याय म्हणजे किंवा एक पूरक म्हणजे ऑनलाईन अध्यापन, दुसऱ्या बाजूला ऑफलाईन अध्यापन. ऑनलाईनमध्ये आहिरे यांची संख्या जशी आहे तशी नाहिरेंची संख्या सुद्धा जास्त आहे. टेक्नॉलॉजी आहे, डिव्हायसेस आहेत, नेट आहे, सर्व काही आहे, असा असणारा एक गट आणि असं नसणारा एक गट, प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या, समस्याचे डोंगर आपल्यासमोर उभे आहेत. ऑनलाईन म्हटलं तरी तितकं सोपं नाही. शिक्षकांनी स्वतःला शिकवता येईल असं मटेरियल साहित्य तयार केलं आहे का टेक्नॉलॉजीच्या साह्याने? विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीची पूर्ण जाणीव झालेली आहे का? नेटवरनं आपण काहीतरी ऑनलाईन देतो आहोत असं शिक्षकांना समाधान, पण ते विद्यार्थ्याच्यापर्यंत जाऊन पोचलं आहे का? ते विद्यार्थ्यांना मिळतं आहे का? ह्या सर्व सर्व समस्या आपल्याला या नवीन शिक्षणाच्या संक्रमणाच्या काळामध्ये भेडसावत आहेत, जाणवत आहेत. पण म्हणून काही आपण हातावरती हात धरून बसायचं का? समस्या तर येणारच, प्रश्न असणारच, प्रॉब्लेम येणारच, पण याला आपण धीट मनाने, मोठ्या मनाने तोंड द्यायला पाहिजे, प्रयत्न करत राहिलं पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे अनेक वर्षांपासून आपण या दोन गोष्टींमधला फरक समजून घेतलेला नाही आहे, आणि समजून घेतला असला तरीसुद्धा आपण तो परिणामकारकरित्या राबवलेला नाही आहे. आणि तो म्हणजे अध्यापन आणि अध्ययन यातला फरक. ज्याप्रमाणे आपण बाजारात जातो आणि एखादी वस्तू खरेदी करतो, पैसे देतो, वस्तू घेतो, पण शिक्षणाचं मात्र तसं नाही. तुम्ही वर्गात गेलात, शिकवलं, तुम्ही ऑनलाईनवरती काही शिकवलं म्हणजे ते विद्यार्थ्याला आलं, विद्यार्थ्याला समजलं, विद्यार्थ्याला कळलं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि याकरताच आता आपण अध्यापनापेक्षा अध्ययनाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. पण हा फरक न समजल्यामुळं शिक्षक केवळ शिकवत राहतात, सांगत राहतात, बोलत राहतात, पण विद्यार्थ्यांना कळलंय का, समजलंय का, आत्मसात झालंय का हे मात्र पाहत नाहीत. तेव्हा ही समस्या अशीच पुढं मोठी मोठी होत जाते. त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की माहिती मिळण्याचे विविध स्रोत आहेत. यूट्यूब आहे, वेब आहे, नेट आहे, मॅगझिन्स आहेत, न्यूजपेपर्स आहेत, पण या सगळ्यातनं जी माहिती गोळा होती आहे, जी माहिती मिळती आहे, त्या माहितीचं करायचं काय? हाऊ टू यूज दॅट इन्फॉर्मेशन? माहितीचं ज्ञानात रूपांतर कसं करायचं? त्याची तंत्र काय आहे? त्याची मंत्र काय आहे? त्याची मेथड काय आहे? या पद्धतीचा, या माहितीचा उपयोग करून आपण कशाप्रकारे शिकू शकतो? आपण आपल्या ज्ञानामध्ये कशी भर घालू शकतो? ही तंत्र मात्र सांगितली जात नाहीत, ही मंत्र मात्र दिले जात नाहीत, आणि केवळ माहिती पुरवली जाते, जी माहिती अनेक स्रोतातून उपलब्ध असते. आणि ही समस्या मला वाटतं या सगळ्यांच्या मुळाशी आहे. त्यानंतर आपलं सर्व शिक्षण हे पाठ्यपुस्तक केंद्रित, परीक्षा केंद्रित बनतं आणि त्यामुळंच खरी अडचण निर्माण होते. ही एक सवयच आपल्याला लागून गेलेली आहे की अध्यापन, शिक्षक शिकवतायत ते महत्त्वाचं, शिक्षक सांगतायत ते महत्त्वाचं. पण खरं तर आपण सर्वांनी हे जाणून घेतलं पाहिजे की मुलं काय शिकतायत, मुलांना काय येत आहे हे पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग या समस्येतनंच एक उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. या समस्येत, या सर्व समस्यांवरचा एक महत्त्वाचा जालिम असा उपाय आपल्याला सापडलेला आहे, आणि तो म्हणजे एकलव्य पद्धती, स्वावलंबी बना.
पौराणिक काळातील एकलव्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे. एक धनुर्धारी भिल्ल कुटुंबातली व्यक्ती, तरुण, कुरूंचा पुतळा, द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करून त्याच्या समोर शिकतीये, पारंगत होतीये, अर्जुनाच्या बरोबरीने एक अखंडभर जास्तच असं धनुर्विद्येतलं ज्ञान त्याने प्राप्त केलेलं आहे. गुरुदक्षिणा म्हणून मागितल्याबरोबर ती अंगठा दिला, अंगठ्याच्या शिवाय धनुष्यबाण वापरणं हे अत्यंत अशक्य आहे. पण एकलव्य तो एकलव्य, त्यांनी निष्ठेने प्रयत्नपूर्वक परत एकदा ती कला हस्तगत केली आणि आपल्या उरलेल्या चार बोटांनी सुद्धा तितकाच पारंगत तो झाला. एकलव्य असा हा पारंगत का होऊ शकला बरं? त्यातलं महत्त्वाचं आपल्याला कारण सांगता येईल आणि ते म्हणजे दुर्दम्य अशी इच्छाशक्ती. आव्हानांना तोंड द्यायला तयार, मनाचा निग्रह, निश्चय, जिद्द, करणार म्हणजे करणार, ही दुर्दम्य इच्छा जिथे असते तिथे काहीही अशक्य नसतं. म्हणून एकलव्याच्या मध्ये पहिली ती इच्छाशक्ती होती. आजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनामध्ये ही इच्छाशक्ती जागवली पाहिजे की कोणत्याही अडचणी आल्या तरी मला शिकायचं आहे, मला पुढं जायचं आहे आणि मला हे करून दाखवायचंच आहे. त्यानंतरचं दुसरं कार्य काय त्यांनी केलं असेल तर ते म्हणजे उद्दिष्ट निश्चित केलं की मला नक्की करायचं आहे काय, त्याची सुस्पष्ट अशी दूरदृष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि ही विद्यार्थ्यांनी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये एकलव्याप्रमाणेच आपली उद्दिष्ट ही स्मार्ट ठेवली पाहिजेत. स्मार्टनेसचा जमाना आहे. स्मार्ट म्हणजे तरी काय तर स्पेसिफिक, निश्चित. कुठलीही उद्दिष्ट अवांतर ठेवून चालणार नाही. उद्दिष्ट निश्चित असली पाहिजेत, नक्की असली पाहिजेत, ती मेजरेबल असली पाहिजेत, त्याचं मोजमाप करता यायला पाहिजे. कितपर्यंत आली, किती जमली, मोजमाप करता आलं पाहिजे. अचीवेबल, ए फॉर अचीवेबल, ती गाठता आली पाहिजेत, ती उद्दिष्ट साध्य करता आली पाहिजेत. केवळ उद्दिष्ट बनून चालणार नाही, ती प्रत्यक्षात आणता आली पाहिजे, ती रिअलिस्टिक पाहिजेत, खरी पाहिजेत. आणि त्याचबरोबरीने ती टाइम बाउंड म्हणजे ठराविक वेळात साधता येतील अशी पाहिजेत. तर अशी ही स्मार्ट उद्दिष्ट एकलव्याने ठेवली ती आपणही ठेवूया. असं म्हटलं जातं, फेलिंग टू प्लॅन इज प्लॅनिंग टू फेल. म्हणजे आपण जर नियोजन केलं नाही कुठल्याही गोष्टीचं तर आपण नियोजन करतो आहोत आपल्या फेल्युअरचं, आपल्या अपयशाचं. आणि म्हणूनच उद्दिष्ट निश्चिती ही महत्त्वाची. त्यानंतर तो येतो म्हणजे सराव, सातत्यपूर्ण अविरत केलेला सराव. कृतींमधून अध्ययन करणं, कृतींमधून शिकणं, पूर्वज्ञानांवरनं शिकणं. आठवीच्या मुलाला सातवीचं ज्ञान आहे, सातवीच्या मुलाला सहावीचं ज्ञान आहे. हे तर त्यांनी मिळवलं असेल, हे तर त्यांनी संपादित केलं असेल, तर त्याला पुढच्या इयत्तांचं शिकणं सहज सोपं आहे. जी काही कौशल्य तुम्ही आत्मसात केलेलं आहे, जे काही ज्ञान तुम्ही आत्तापर्यंत मिळवलेलं आहे, त्या संचयावरती आपल्याला पुढं जायचं आहे. त्याच्यातूनच आपण पुढचं ज्ञान मिळवणार आहोत, पुढच्या इयत्तेचं ज्ञान मिळवणार आहोत. आणि त्यानंतर येतं ते म्हणजे स्वयं मूल्यमापन. मला कितपत आलं, माझं काय चुकलं, माझं काय राहिलं, त्यातनं मिळणारं जे प्रत्याभरण आहे, जो फीडबॅक आहे, त्या फीडबॅकवरनं आपण दुरुस्ती करायला पाहिजे. खरं तर आपणच आपले योग्य असे तपासणीस असतो. आपल्याला आलं की नाही हे आपणच पहिले नीटपणे सांगू शकतो. शिक्षकांच्या अगोदर मुलांनाच कळतं की हो मला समजलं, मला आलं, मला येत आहे. एकलव्य हा सक्सेसफुल होऊ शकला, यशस्वी होऊ शकला, पारंगत होऊ शकला, त्याची ही चार कारणं. मग आपल्यालाही स्वयं शिक्षण जर घ्यायचं असेल, स्वयं अध्ययन जर करायचं असेल, तर ह्या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या अशा अंगी बाळगल्या पाहिजेत. आपण पुढं जाऊन विचार करूया. ड्रीम, स्वप्न, प्रत्येकाने स्वप्न पाहणं अत्यंत आवश्यक आहे. डी फॉर ड्रीम. आणि स्वप्न म्हणजेच आपल्या इच्छा, आकांक्षा, विल, डिझायर, अनेक शब्द सांगता येतील.
हे ड्रीम हे स्वप्न आपल्याला कॅच केलं पाहिजे, ड्रीम कॅच झालं पाहिजे म्हणजे प्रत्यक्षात आणलं पाहिजे. ते कसं शक्य आहे? तर ते शक्य आहे डिटर्मिनेशनने, नक्की निश्चित डिटरमाइंड खात्रीपूर्वक आपण हे करणार म्हणजे करणारच. डिटर्मिनेशन असेल तर काहीही अशक्य नाही. आणि मग आपल्याला डिव्होशन पाहिजे, आपण स्वतःला डिव्होट करून टाकलं पाहिजे. त्याच्या बरोबरीने आणखीन एक डी डेडिकेशन असलं पाहिजे. आपण जे काम करायला घेतलेलं आहे, जो अभ्यास करायला घेतला आहे, तो एकाग्र चित्ताने सातत्यपूर्ण रीतीने मनपूर्वक असा अभ्यास केलेला असला पाहिजे, तर आपल्याला काहीही अशक्य राहणार नाही. आणि मग आणखीन एक डी महत्त्वाचा, तो म्हणजे डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन, परत एकदा स्वयंशिस्त. डिटर्मिनेशन असेल, डिव्होशन असेल, डेडिकेशन असेल आणि त्याला जोडीने डिसिप्लिन असेल, तर आणखीन एक डी, डी फॉर डेस्टिनी. तर आपलं आपण भविष्य बदलू शकतो, आपलं आपण भविष्य घडवू शकतो. तेव्हा स्वप्न पाहणं माणसाने सोडू नये. इच्छा, आकांक्षा, ऑब्जेक्टिव्ज धरली पाहिजेत आणि त्याच्यावरती आरूढ होऊन, त्याच्यावरती सत्ता काबीज करून आपण आपला मार्ग पुढं अवलंबला पाहिजे. आणि याच्याकरता स्वयंशिक्षण, स्वयंशिस्त हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आता स्वयं अध्ययन पद्धती म्हणजे आहे तरी नक्की काय, काय काय आपण यात करू शकतो, काय काय करायला पाहिजे? एक तर काय शिकायचं, कधी शिकायचं, कुठं शिकायचं, हे सर्व काही ठरवण्याचा अधिकार हा विद्यार्थ्याचा आहे. त्यांनी शिकवायचा आज कुठला धडा वाचायचा, त्यांनी शिकवायचा आज कुठलं ग्रामर करायचं आहे, कुठलं गणित सोडवायचं आहे, कधी शिकायचं, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, घरी शिकायचं आहे का दारी शिकायचं आहे का बागेत बसून शिकायचं आहे, झाडाखाली शिकायचं आहे. तेव्हा स्वयं अध्ययन पद्धतीमध्ये अतिशय मोकळेपणा आहे आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवून याच्यात पुढे जायला पाहिजे. मग स्वयं अध्ययन पद्धतीमध्ये करायचं तरी काय, कोणत्या कोणत्या पद्धती वापरता येतील? एक म्हणजे समस्या निराकरण पद्धती. कुठलीही एक समस्या घ्या पाठ्यपुस्तकातली, ती निराकरण करण्याचा, त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा. मागील पुढील संदर्भ पहा, शब्दांचे अर्थ स्वतःला लावता येत आहेत का, डिक्शनरीत शोधता येत आहेत का? कारण आपला विकास हा आपणच करू शकतो. शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, शिक्षक आपल्याला आपलं कार्य हे सुलभ करू शकतात, पण आता ही जबाबदारी आपल्यालाच उचलायला हवी. मग बुद्धिमंथन पद्धतीचा वापर करता येईल का? ब्रेनस्टॉर्मिंग, कुठलाही विषय घ्यायचा आणि त्याच्याविषयीची चर्चा करत राहायचं स्वतःच्याच मनाशी, आपुलाची वाद आपणाशी, या पद्धतीने आपण जायचं. तर बुद्धिमंथन पद्धतीचा वापर करा, स्वतःची उत्तरं स्वतः शोधायचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबरीने अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ॲक्टिव्हिटी, केवळ पाठांतर नको, केवळ वाचन नको, तर त्याच्याबरोबरीने काहीतरी आपली कृती घडायला हवी. उदाहरणार्थ वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत, फॉर, अगेन्स्ट, आपल्याला काय वाटलं हे आपण पाहायला पाहिजे, हे आपण नोंदवलं पाहिजे. आता शिक्षणाची जी मालकी आहे, ओनरशिप आहे, ती तुमची आहे, ती विद्यार्थ्यांची आहे. तुम्हीच ते सर्व काही ठरवणारे आहात आणि तुम्हीच ते सिद्ध करून दाखवणार आहात. आणि म्हणून ते तुमचं शिक्षण आहे, ते तुम्हालाच तुमचं मिळवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वाटेल ती मेहनत घ्यायला तुम्ही तयार असलं पाहिजे. स्वतःचं प्रतिबिंब त्याच्यात डोकवलं पाहिजे. शिक्षक सांगतात म्हणून नाही, कुठलं मार्गदर्शकात आहे म्हणून नाही, पण हे मला वाटतं, हा जो स्व आहे, हा स्व अत्यंत महत्त्वाचा आहे. या स्वची जाणीव आपल्याला जर झाली, तर आपल्याला काहीही अशक्य होणार नाही, राहणार नाही, याची खात्री आहे. वेळेचं नियोजन करा, टाइमटेबल तयार करा. नाहीतरी शाळेमध्ये आपण 5-7 तास रोजचे जात असतो. आता हीच शाळा आपण आपल्या घरामध्ये उघडायची, जिथे आपण बसू तिथं आपली शाळा. जर आपण शाळेमध्ये 5-7 तास बसत होतो, तर मग आपणच आपल्या घरामध्ये वाचत, लिहित, अभ्यास करत 4-5 तास का बरं थांबू शकत नाही? तेव्हा वेळेचं नियोजन करा आणि या वेळेच्या नियोजनामध्ये
आपल्याला सर्व काही कसं करता येईल, अभ्यास कसा करता येईल ते पहा. त्यानंतर आहे ती म्हणजे निर्णय क्षमता. या काळामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा एक बाब शिकायला पाहिजे आणि ती म्हणजे निर्णय क्षम, डिसिजन मेकिंग. कुठं थांबायचं, कुठं सुरुवात करायची, काय करायचं, या सगळ्यांचे निर्णय आपण आपल्याला घ्यायला पाहिजे. जीवनात सुद्धा प्रत्येक वेळेस आपल्याला सांगायला पालक किंवा शिक्षक कुणीही असणार नाही, आपले निर्णय आपल्यालाच घ्यावे लागतात. मग हे निर्णय कसे घ्यायचे याची सुरुवात तुम्ही आजपासून करू शकता. हीच झाली ती स्वयं अध्ययनाची पद्धती. एक कोटेशन आहे, गिव्ह अ मॅन अ फिश अँड ही विल ईट फॉर अ डे. एखाद्या भुकेल्या माणसाला आपण जर भाकरीचा तुकडा दिला तर त्या दिवसापुरती त्याची भूक भागेल, पण दुसऱ्या दिवशी तो परत आपल्या दाराशी उभा राहील. मग अशा वेळेस जर आपण त्याला भाकरी कमाई कशी करायची, भाकरी मिळवायचीच कशी, हे जर शिकवलं, ते तंत्र दिलं, ते टेक्निक दिलं, ते कौशल्य दिलं, त्या क्षमता प्राप्त करून दिल्या, त्याची पद्धती सांगितली, ती समजून घेतलं, ते प्रत्यक्षात आणलं, तसा सराव केला, तर आपलं आयुष्यभराची शिदोरी मिळणार आहे. आणि म्हणून केवळ एक परीक्षा पास होणं, केवळ पाठ्यपुस्तक अभ्यासणं, असा लिमिटेड मर्यादित अर्थ आपण शिक्षणाचा न ठेवता त्याचा व्यापक अर्थ घेऊन आपल्या जीवनासाठीचं शिक्षण असा जर अर्थ आपण घेतला तर माझी खात्री आहे की आपण या अभ्यासात नक्की सक्सेसफुल व्हाल आणि ते मेथड, ते टेक्निक मिळवण्याची जबाबदारी ही आपली असणार आहे. आता स्वयं अध्ययनाची तत्त्व काय, बरं तत्त्व आहेत ती, तर पहिलं म्हणजे स्वयंस्फूर्ती, मोटिवेशन, इन्स्पिरेशन. स्वतःची स्फूर्ती स्वतःच आपण मिळवली पाहिजे. अरे मला शिकायचं आहे, मला पुढं जायचं आहे, हे माझं मला करता यायला पाहिजे, हे कमा कर्म मी करू शकेन, ही स्वयंस्फूर्तीची जोपर्यंत भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही. त्यानंतर येतं ते म्हणजे स्वयंनिर्देशित शिक्षण. मीच मला सूचना करायच्या आहेत, कुणीही मला दुसरं सांगणारं नाही आहे. मीच माझ्या मनाला सूचना देणार आहे की आता काय करायचं आहे, मग काय करायचं आहे, हा विचार कसा करायचा. तेव्हा स्वयंनिर्देशन, स्वतःला सूचना देऊन पुढं चला. आणि सर्वांवरती स्वयंनियंत्रण, किती वेळात करायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं स्वयंनियंत्रण जर आपल्या हातात असेल तर काय बरं अशक्य आहे. नियोजन करा, स्वयंनियोजन, स्वतःचंच नियोजन स्वतः करायचं आहे. किती वेळ द्यायचा, काय अभ्यास करायचा, नियोजनात अनेक गोष्टी येतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये बदल घडून आणायचा. स्वयं अध्ययनाची हीच ती तत्त्व आहेत. स्फूर्ती मिळवा, स्वतःला शिकण्याकरता स्वतःच प्रेरित व्हा, स्वतःला सूचना द्या. जोपर्यंत आपल्यामध्ये बदल घडत नाही, वर्तनाच्या मध्ये परिवर्तन होत नाही, तोपर्यंत हे सतत चाललं पाहिजे आणि मगच आपल्याला हे शक्य होतं. सुविचार हे अत्यंत महत्त्वाचे असतात, ते आपल्या विचारांना दिशा देतात, चालना देतात. चिल्ड्रन मस्ट लर्न हाऊ टू थिंक. विद्यार्थी मित्रांनो, आपण विचार करायचा आहे तो म्हणजे थिंकिंग कसं करायचं, विचार कसा करायचा हेच शिकलं पाहिजे. लर्न हाऊ टू लर्न. माहिती केवळ घेत बसू नका. व्हॉट टू थिंक इज नॉट इम्पॉर्टंट. काय मिळवायचं आहे यापेक्षा ते कसं कसं मिळवायचं आहे या प्रोसेसला महत्त्व आहे, या पद्धतीला महत्त्व आहे, त्या प्रक्रियेला महत्त्व आहे. आणि ही प्रक्रिया स्वयं अध्ययनाच्या दृष्टीने, स्वयं शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे, महत्त्वाची आहे. तुमच्यापाशी येणारं कुठलंही साहित्य तुम्हाला वाचता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. आता स्वयंस्फूर्ती, स्वयंस्फूर्ती तरी म्हणजे नक्की काय, तर स्वतःच्या अध्ययनाची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे, स्वतःच उद्दिष्ट ठरवायची आहेत. कारण आपणच आपल्या भविष्याची जबाबदारी उचलली पाहिजे. मग स्वयंनियोजनही असलं पाहिजे. आणि स्वयंनियोजन तरी म्हणजे काय, तर अभ्यासाचं नियोजन.
स्वतःच्या कडून स्वतःच घ्यायचे निर्णय, आणि स्वयं निर्णय म्हणजे तरी काय? तर स्वयं मूल्यमापन, स्वतःहून विचारांवर व कृतींवर नियंत्रण मिळवायचं, आणि हे नियंत्रण आपल्याला साध्य करणं हे सरावातनं सहज जमू शकतं, आणि मग स्वयं बदल करता येतो, आणि तो म्हणजेच स्वतःमध्ये प्रत्याभरण, फीडबॅक, काय चुका झाल्यात हे कळल्यानंतर त्या दुरुस्त करायच्या. आणि प्रक्रियासुद्धा कशी आहे? तर सातत्यपूर्ण चालणारी आहे. या बघा, या ठिकाणी हे चक्र जे फिरतं ते काय दाखवतं आहे? स्फूर्ती मिळवा, नियोजन करा, स्वनियंत्रण करा, स्वयं बदल करा, आणि हे चक्र असंच चालू राहणार आहे, कायमचं चालू राहणार. हे इट्स अ नेवर एंडिंग प्रोसेस इन लर्निंग. अध्ययनामध्ये हे सातत्यपूर्ण चालणार असं आहे. आणखीन एक कोटेशन जे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं, डॉक्टर ABG अब्दुल कलाम यांनी असं म्हटलं की ड्रीम इज नॉट समथिंग दॅट वी सी इन स्लीप बट इट डझंट लेट अस स्लीप. स्वप्न हे आपण झोपेत पाहतो ते स्वप्न नाही, तर स्वप्न म्हणजे अशी गोष्ट की जी आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, जी आपल्याला झोपू देत नाही, जी आपल्याला सतत काही ना काहीतरी अस्वस्थ करून सोडते, आणि अस्वस्थताच आपल्याला कामाला लावते, कष्ट करायला लावते, श्रम करायला लावते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना एकदा सहज विचारलं गेलं की आपण लग्न का नाही केलं, तर याचं उत्तर अतिशय मार्मिक होतं की ते राहूनच गेलं, तो विचार करायचाच राहून गेला. इतके कार्यमग्न, इतके स्वयं शिस्तीमध्ये, स्वयं अभ्यासामध्ये मग्न की लग्नासारखी गोष्ट करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नाही. तेव्हा स्वयं अध्ययनामध्ये आपल्याला स्वतः किती आपण मनोग्रपणे मन लावून विचार करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मग या स्वयं अध्ययनाचे फायदे काय आहेत? बरं, पहिला फायदा म्हणजे याच्यात आपल्याला आपल्या आवडीचं शिकता येतं. बरं, आपल्या वेगाने जेवढं काही शक्ती आहे आपली, जेवढं काही साध्य करण्याची आपली बौद्धिक पातळी आहे, मानसिक पातळी आहे, तेवढ्या पद्धतीने त्या वेगाने त्या गतीनं आपल्याला शिकता येतं. आणि वर्गामध्ये सर्वजणांना एकाच वेळेस शिकावं लागतं, इथं मात्र आपण आपल्या पद्धतीने जाऊ शकतो. आता अध्ययनासाठी पाठ्यपुस्तकंच लागतील असं नाही, पाठ्यपुस्तकं तर आहेच आहेत, ते किमान आहे, पण त्याच्याही पलीकडं आपल्याला जायला पाहिजे. विविध स्रोतांचा आपण वापर करायला पाहिजे. विविध स्रोत जे काही यूट्यूब आहे, वेब आहे, ऑनलाईन टीचिंग आहे, एवढंच नाही तर आपल्या घरात येणारे रॅपर्स असतात, त्या रॅपरवरनं आपल्याला गणित शिकता येतं, विज्ञान शिकता येतात, भाषा शिकता येते. एखाद्या मेडिकलचं कव्हर असेल, त्या गोळ्यांच्यावरचं, त्या औषधावरचं खोका असेल, त्याच्यावरती दिलेली इन्स्ट्रक्शन्स असतील, त्याच्यावरती आकडेवारी असेल. बघा, शिक्षण आपल्याला घेण्याकरता अनेक असे स्रोत आहेत, ते आपण शोधले पाहिजेत आणि त्याचा परिपूर्णपणे वापर करायला पाहिजे. आणि स्वयं शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनौपचारिक असतं, त्यात औपचारिकपणा नसतो. बेल झाली आता शिका, बेल झाली आता थांबलं, असं नसतंच. आपल्याला पाहिजेल तेव्हा, पाहिजेल तिथं, पाहिजेल तितकं आपण शिकू शकतो. खरं तर शिकणं ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे, ती अशी शाळा बंद म्हणून संपत नाही आणि शाळा चालू झाली म्हणून चालू होत नाही, ती अविरतपणे चालूच असते. फक्त आपण मनपूर्वक डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून सतत जागरूक मात्र राहावं लागतं. या स्वयं अध्ययनामुळं आपल्या सर्वांमध्ये स्वतःच्या जबाबदारीची एक नवीन जाणीव निर्माण झालेली असेल, आणि ही जाणीव आपल्या सर्वांना पुढं घेऊन जाऊ शकते. त्याचबरोबरीने आपण स्वयंप्रेरित बनाल, निर्णयक्षम बनाल जर आपण स्वयं अध्ययनाच्या मागं लागलात तर, आणि मग खऱ्या अर्थी तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहाल, विचार करण्याचं कौशल्य तुम्हाला लाभेल, आणि स्वतःचा विचार स्वतः करायला लागलात की या स्वयं अध्ययनाचे फायदे तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही. कारण आपले माननीय पंतप्रधान यांनी जे सर्वांना उद्देशून एक वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे आत्मनिर्भर भारत करण्याविषयी. ही आत्मनिर्भरता आपल्याला शिक्षणातसुद्धा आणता येईल, शिक्षणातसुद्धा आणली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी
स्वतः स्वतःचं शिकायला शिकलं पाहिजे आणि त्याकरता ही स्वयं अध्ययनाची पद्धती अतिशय मोलाची आहे, महत्त्वाची आहे. त्याचा वापर आपण रोज नियमितपणे करायलाच पाहिजे. शिक्षक पालक हे केवळ आपल्याला निमित्त मात्र आहेत, खरं शिकायचं ते आपल्याला. पण मग ही विद्यार्थ्याची भूमिका आहे तरी काय? पहिलं म्हणजे शिकणं ही आपली जबाबदारी हे समजून घ्या. आईवडिलांनी जन्म दिला, शिक्षक शिकवण्याचा प्रयत्न करतील, करतायत वेगवेगळ्या माध्यमातून, पण शिकणं ही शेवटी माझी जबाबदारी आहे. मला ते कळतं आहे का? माझ्यापर्यंत ते पोचतं आहे का? मला ते कसं मिळवता येईल? हा सगळा प्रयत्न आपला सतत करायला हवा. काही विद्यार्थी शिक्षकांच्यावरती अवलंबून असतात, त्यांनी शिक्षकांना सांगितल्याशिवाय त्यांना कळत नाही, समजत नाही, येत नाही. अशा विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घ्यावी लागेल, त्यांना बदलावं लागेल. आणखीन विद्यार्थी कसे असतात? तर त्यांना स्वारस्य असतं, त्यांना आवड असते, येस मला अभ्यास करायचा आहे, करायचा आहे, पण त्यांना मार्ग सुचत नसतो. तर काही विद्यार्थी स्वतःला अभ्यासामध्ये, कार्यामध्ये, काहीतरी करण्यामध्ये मग्न ठेवू इच्छितात. ते गुंतवून घेत असतात स्वतःला विविध कार्यांमधनं. या विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या अशा भूमिका आहेत, आणि यातली सर्वात पाचवी आणि महत्त्वाची जी भूमिका आहे आणि ती म्हणजे स्वयं दिग्दर्शित विद्यार्थी. हा स्वतःचंच स्वतःला दिग्दर्शन करतो. अरे असं वाचायला पाहिजे, अरे असं लिहायला पाहिजे, आता छान आलं पाहिजे. तेव्हा हे दिग्दर्शन जो विद्यार्थी स्वतःचं स्वतःला देऊ शकतो तो नक्कीच पुढं जाऊ शकतो. स्वयं अध्ययनामध्ये हे अत्यंत मोलाचं आहे, महत्त्वाचं आहे. ही विद्यार्थ्यांची भूमिका आपण पाहिली. आता आपण पाहूया की पालकांची भूमिका मग काय असणार आहे, पालकांनी काय केलं पाहिजे. एकतर हा शिक्षण व्यवस्थेमध्ये होणारा बदल, सातत्यपूर्ण होणारा बदल आपण समजून घेतला पाहिजे. शिकवणं ही शाळेची जबाबदारी आहे, पण सध्याच्या काळामध्ये त्यातला थोडा वाटा आपणही उचलला पाहिजे, आणि तो म्हणजे आपल्यातल्या आईवडिलांनी, मोठ्या भावंडांनी आपल्या मुलांच्या करता शिक्षक व्हायला पाहिजे. खरं तर म्हटलं जातं की आई ही पहिली गुरु आहे. पहिली का? ती सतत गुरुच असते, आणि त्यामुळं आईनी, वडिलांनी, मोठ्या भावंडांनी आपल्या मुलांना, या लहान भावंडांना शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, अभ्यासात मदत केली पाहिजे. अगदी काही पालक वर्ग अडाणी असेल, काम करणारा असेल, तरीसुद्धा आपल्याला आपल्या मुलाला काय यावं हे माहिती असतं, आणि म्हणून ते आपल्या मुलाकडनं तुम्ही करून घ्या, तो करतोय की नाही पहा, आणि विविध स्रोतांचा त्याला उपलब्ध करून देता आलं तर ठीक आहे. आपल्या सवडीनं, आपल्या ऐपतीप्रमाणे विविध माध्यमातून आपल्याला साध्य करता येईल का याचा प्रयत्न करा. आणि पालकांनी आपली भूमिका जर नीट समजून घेतली तर मला खात्री आहे की शिक्षक, पालक, विद्यार्थी, संस्था संचालक, मुख्याध्यापक या सगळ्यांची मेहनत ही यत्न फळाला येईल आणि शिक्षणाचं, अध्ययनाचं हे काम आहे ते पूर्ण होऊ शकेल. या काळामध्ये जे शाळेत शक्य नाही आहे असं काही जे, ते जीवन कौशल्य आपण आत्मसात करा. हे जीवन कौशल्य विद्यार्थ्यांच्यापर्यंत कसं जाईल हे पहा. काय जीवन कौशल्य? अनेक अशी कौशल्यांच्या विषयी बोलता येईल की व्यवहार ज्ञान मुलांना करता आलं पाहिजे, भावनिक त्यांची वाढ झाली पाहिजे. तेव्हा ह्या जीवन कौशल्यांच्याकडे जर आपण या काळात जर लक्ष देऊ शकला तर अत्यंत गरजेचं असं होणार आहे. नियोजनात लक्ष द्या. आपली मुलं टाइमटेबल करतायत का? त्यांना किती वेळ अभ्यास करता ते देत आहेत? त्याचबरोबरीने परिस्थितीची जाणीव, मुलं अचानकपणे या कोविडच्या काळामध्ये मोठी झालेली आहेत, त्यांना परिस्थितीची जाणीव आपोआप व्हायला लागलेली आहे, पण त्याचबरोबरीने त्यांना घरकामामध्ये जर आपण समाविष्ट करून घेतलं तर ती नक्कीच आणखीन प्रगल्भ व्हायला लागतील. त्यांना स्वावलंबी बनवा, त्यांना काही कामात मदत घ्यायला लावा, प्रत्यक्षात काम करायला लावा, ज्यातनं ते अनेक गोष्टी शिकू शकतील. सतत शाळेशी संपर्कात राहा. काय घडतंय, काय होतंय, काय करता येईल याची जाणीव त्या विद्यार्थ्यांना राहील
आणि आपल्यालाही कळेल की नक्की आपल्याला काय करायचं आहे, नक्की पुढं कुठं जायचं. त्याचबरोबरीने ज्या काळामध्ये अचानकपणे आपल्या सर्वांवरती जो ताण तणाव आलेला आहे तो कसा दूर करता येईल, घरात आनंदी समाधानाचं वातावरण कसं निर्माण करता येईल याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. पालकांची भूमिका, पालकांचं कर्तव्य या काळामध्ये अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं असं राहणार आहे. त्यानंतर येतात ते म्हणजे शिक्षक. मग शिक्षकांची भूमिका काय आहे, शिक्षकांनी काय करायला पाहिजे, विद्यार्थ्यांना रुचेल असा कृती कार्यक्रम तयार करायला पाहिजे. त्याचबरोबरीने निश्चित असा काहीतरी कृती कार्यक्रम आखता आला पाहिजे, प्रत्यक्षात मुलं काहीतरी करतायत असं व्हायला पाहिजे. वेळेचं नियोजन नक्की करा, टाइम टेबल तयार करून द्या मुलांना, स्वतःचा टाइम टेबल काहीतरी तयार करा. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातल्या अडचणी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या अध्ययनाच्या पद्धती त्यांना शिकवण्याच्या मागं लागा. संकल्पना करा, नेहमी प्रश्न शिक्षकांच्याकडे असा येतो तो म्हणजे पोर्शन पूर्ण करणं, अभ्यासक्रम पूर्ण करणं, पाठ्यक्रम पूर्ण करणं. पण मला असं वाटतं या पाठ्यक्रमापेक्षा, या पाठ्यपुस्तकी ज्ञानापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिकण्याची कला, शिकण्याचं कौशल्य, अध्ययनाच्या पद्धती त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत कशा जाऊन पोचतील हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्याकरता स्वतःमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल करून आणावा लागेल. आपल्या जुन्या सवयी आपल्याला काढून टाकाव्या लागतील, नवीन सवयी आत्मसात कराव्या लागतील. आयतं तयार साहित्य, बाजारू साहित्य मिळवण्याच्या ऐवजी आपलं स्वतःचं असं साहित्य बनवावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांना विद्यार्थ्यांना सतत या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊन त्यांना वेगवेगळ्या कृतींविषयीची जाणीव निर्माण करून दिली पाहिजे. आपण स्वयं अध्ययनाविषयी बोलतो आहोत, स्वयं अध्ययन हा विषय समजून घेतो आहोत. त्याचे फायदे आपण पाहिले, त्यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका, पालकांची भूमिका आणि शिक्षकांची भूमिका काय असली पाहिजे, काय आहे हे आपण समजावून घेतलं. आणि ते समजून घेत असताना आइन्स्टाईन यांचा विचार अतिशय मोलाचा महत्त्वाचा मला वाटतो. तो म्हणजे जर आपण शिकणं थांबवलं तर पण हळूहळू अस्तित्वहीन व्हायला लागतो, अस्तित्वाच्या पलीकडं जायला लागतो, आपलं अस्तित्व संपायला लागतं, आपण वी स्टार्ट डाईंग. आणि ही गोष्ट ब्रेन लर्निंगच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण शिकत असतो जीवन हे पूर्णपणे शिकण्यासाठीच आहे, तोपर्यंतच आपण आपलं आयुष्य चांगलं जगू शकतो, तरच आपण हे आयुष्य जिवंतपणे राहू शकतो. ज्या क्षणी आपलं शिक्षण संपलं त्या क्षणी आपण या जीवनातनं संपून जातो. पण जर कोणी असं म्हणत असेल की हे अशक्य आहे, हे असं कसं शक्य आहे, हे केवढं सगळं मुलांनी करणं, स्वयंनियंत्रण, स्वयंशिस्त, स्वयं अध्ययन, स्वयं मूल्यमापन, हे सर्व सगळं काही मुलांनी करणं कसं शक्य आहे, इट इज नॉट पॉसिबल. पण नेहमी म्हटलं जातं की देर इज नथिंग इम्पॉसिबल, आय एम पॉसिबल, जर केलं तर ते नक्की होणार. आणि म्हणून निदान आपण सतत प्रयत्न करत राहूया, मुलांना स्वयंनिर्भर असं बनवूया. कारण द पर्सन हू सेज इट कॅन बी डन, हे होणार नाही, हे घडणार नाही, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जे करतायत, जे करू इच्छित आहेत अनेक मार्गांनी, त्यांच्यामध्ये अडसर तर बनू नये. तेव्हा आपण सर्वजण या स्वयं अध्ययनाच्या मागं लागूया आणि ही शिक्षणाची ज्योत अशीच पेटती ठेवूया. अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रयत्न हा सातत्यपूर्णरित्या आपण करत राहूया आणि त्यासाठी माझ्यातर्फे सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू.